नहीं आज हा उत्साह बघितला तर कुण्या ज्योतिषाला आता विचारण्याची आवश्यकता नाही की मोहक आमदार कोण होईल म्हणून करता अशा प्रकारचा उत्साह मी स्वतः 3 वेळा फॉर्म भरला तेव्हा सुद्धा एवढा उत्साह नव्हता एवढा उत्साह आज या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळतोय मला पहिल्यांदा इथं आमच्या भगिनींचं अभिनंदन करायचं आहे की राज्यात देश या संस्कृतीमध्ये 3 महत्वाचे सण आहेत 3.5 मुहूर्त त्यापैकी दीपावली एक आहे आणि दीपावलीचा सण सुरू असताना आम्ही अजितदादांच्या पाठीमागे आहोत आम्ही यशवंततात्यांच्या पाठीमागे आहोत आम्ही महायुतीच्या पाठीमागे आहोत असा संदेश देण्यासाठी या ठिकाणी निम्मा मंडप आमच्या भगिनीने भरलाय मला वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी एवढी उपस्थिती असणारा हा मोहोळ तालुका असेल हा मोहोळ तालुका हा कर्तव्याची जाण ठेवणारा तालुका आहे दिल्या शब्दाला वचनाला पालन करणारा तालुका आहे आणि म्हणून करता तात्या तुम्ही निश्चिंत राहा हा तालुका हा ताने गुरुजीच्या विचाराच्या मागे जाणारा तालुका आहे आणि तुम्ही आज ताने गुरुजीच्या भूमिकेत आहात काय नाने गुरुजीच्या भूमिकेतली माणसं उद्या आपल्याकडे मत मागायला येणार आहेत काय त्यांचा विचार आहे मलिदा ज्ञान महागतली होती बापू आणि म्हणून आज विरोधकांची अशी अवस्था आहे उमेदवार सुद्धा त्यांना मिळाला हैराण झाल्या ती उमेदवारी कर्तृत्वावर द्यायची असते आम्ही यशवंत आता मानला 3 महिन्यापूर्वी उमेदवारी जाहीर केली आमच्या पक्षानं आमचं ऐकलं आणि पुन्हा एकदा उमेदवार दिला गेल्या 5 वर्षांमध्ये धर्म जात पक्ष न बघता ज्या भागाचं मी नेतृत्व करतोय त्या भागातल्या लोकांना मदत करणं माझे कर्तव्य या भूमिकेनं यशवंत तात्यांनी काम केलं म्हणून या जनतेनं पुन्हा एकदा त्यांचं नाव दिलं हा तडजोड नाही म्हणून करता तिकीट बदलायची पाळी यायला लागली हे तुम्ही सगळ्यात समजून घेतलं पाहिजे आपल्याला तालुक्यात विकास करणारा माणूस पाहिजे का मुठभर माणसाची चांदी भरणारा माणूस पाहिजे आहे हे उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता गावामध्ये सगळ्यांना सांगितलं पाहिजे ही निवडणूक वेगळ्या वळणावरून पडली आली पूर्वीच्या काळामध्ये विचाराची देवाणघेवाण करून निवडणूक लढली जायची विजयाची देवाणघेवाण करून मतं मागली जायची आता कसं राहिलं नाही आहे आता बुवा कसं राहिलंय तुम्हाला माहित असेल कोण ट्रायडनला मुक्कामाला नेतय त्याची शिफारस करायची कोण आपली सोसायटी पार करते त्याची शिफारस करायची काय त्यांना मत मागायचा अधिकार आहे 5 वर्षात काय त्यांनी केलं फक्त राजनपाटला शिव्या दे ना शिव्या देऊनच करतो एवढा विकास होत असेल देत बसा शिवा काल एकनाथची बाईट बघितली मी एका इथं उमेदवार तिकीट मागणाऱ्याची बाईट बघितली तो बाईट काय देत होता गेली 40 वर्ष मी राजनपाटलाला विरोध करतोय मला का तिकीट मिळत नाही अरे राजा तिकीट विरोधावर नसतं होत आपल्या कर्तृत्वावर होता गेल्या 5 वर्षांमध्ये मी 25 वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये हे काम केले लोकांच्या सुखदुःखामध्ये गेले लोकांचे प्रश्न सोडवले तरी माझा पक्ष विचार करत नाही समजू शकतो परंतु देशाचं राजकारण करणारी माणसं आज आपल्या पुढे येणार आहे चुकीचा निर्णय घेतला तर मोहोळ तालुका ते प्रगतीच्या वाटेवर आहे तो कुठेतरी त्याला ब्रेक लागल्याशिवाय राहणार नाही विरोधासाठी म्हणून करता विरोध करणारी माणसं आहेत हे नाने गुरुजीच्या विचाराची माणसं आहेत त्यांना तुमचं देणं घेणं काय पडलेलं नाहीये
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.